ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत उद्या राज्यस्तरीय युवा कवी संमेलन, घोरपडे नाट्यगृहात होणाऱ्या संमेलनात 8 कवी सहभागी होणार। सृजन सह्याद्री फाउंडेशन, एएससी महाविद्यालय, प्रतिरंग प्रोडक्शन, लोकराजा, ऊर्जा मैत्री, काव्यांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीत प्रथमच काव्य संध्या हे निमंत्राचं राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आयोजित करण्यात आले। श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात 29 जानेवारीला सायंकाळी हे संमेलन होणार असून यामध्ये नामवंत 8 कवी सहभागी होणार असल्याची माहिती एएससी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। इचलकरंजी शहराला ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित बाळकृष्ण बुवा यांचा संगीत वारसा लाभलाय। याच इचलकरंजी शहरात प्रथमच महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या उपस्थितीत काव्य संध्या हे अविस्मरणीय राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आयोजित करण्यात आले। यामध्ये इचलकरंजीतील रोहित शिंगे, राधानगरीचे विश्वास पाटील, बुदरगडच्या रमीजा जमादार, हिंगोलीचे धसू जाधव, अकोल्याचे अनंत राऊत, सोयगावचे डॉक्टर स्वप्नील चौधरी, अपूर्व राजपूत आणि मुंबईच्या भैरवी चितळे हे कवी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करणार आहेत। व्यावसायिक संस्था, प्राध्यापक आणि नागरिकांच्या सहकार्यातून 29 जानेवारीला होत असलेल्या या काव्य मैफिलीचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी केलं आहे। यावेळी प्राध्यापक मेजर मोहन वीरकर, डॉक्टर डी ए यादव, प्राध्यापक डॉक्टर डी सी कांबळे, रोहित शिंगे, प्रतीक साठे, सारंग भांबुरे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।